नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले ई एम पी सी चावडिया यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण चालू घडामोडीविषयी अत्यंत महत्त्वाचे असे उपयुक्त परीक्षाभिमुख प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती ऑलला और क्लिक करा जेणेकरून आपल्या चॅनलचे अपडेट मिळतील आपल्याला लगेचच मित्रांनो यासंबंधी तुम्हाला एक शेवटी एक प्रश्न पण विचारणार त्याचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलची आपल्या जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची जर आपल्याला पी डी एफ फाईल पाहिजे असेल तर पी डी एफ फाईलची टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे तिथून आपण टेलिग्राम लिंकवर जाऊन आपण पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता चल चला तर आपण घेऊया त्याचा पहिला प्रश्न प्रश्न पहिला मित्रांनो प्रश्न पहिला पहा दोन हजार एकवीसच्या हुरून ग्लोबल रिच लिस्टमध्ये सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण आहेत तर याचे बरोबर उत्तर काय मित्रांनो आपल्याला जर याचे उत्तर यायचं असेल तर मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता तर याचे उत्तर बरोबर काय एलन मक्स तर एलन रिव मस्क हे अमेरिकन व्यावसायिक आहेत काय मित्रांनो अमेरिकन व्यावसायिक टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक पण आहेत या रिच लिस्टनुसार कोणत्या हुरून ग्लोबल रीच लिस्टनुसार त्यांच्याकडे एकशे सत्त्याण्णव अब्ज डॉलरची संपत्ती आहे तर याचे उत्तर काय मित्रांनो याचे बरोबर उत्तर अलन मॉस्के आहे तर दुसरा प्रश्न मानव मानव विकास निर्देशांक दोन हजार वीस नुसार जगातील देशांमध्ये दे भारताचा कितवा क्रमांक लागतो तर याचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो एकशे एकतीसवा क्रमांक लागतो आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास द्वारा सोळा डिसेंबर दोन हजार वीस रोजी स्टॉकहोम येथे मानव विकास निर्देशांक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला या अहवालानुसार मित्रांनो नॉर्वे या देशाचा पहिला क्रमांक लागतो कितवा पहिला आणि आपल्या भारताचा कितवा मित्रांनो एकशे एकतीसवा क्रमांक तर दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न सॉरी तिसरा प्रश्न पहा मित्रांनो संयुक्त राष्ट्राचा आशियाई पर्यावरण आशिया पर्यावरण अंमलबजावणी पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला याचे बरोबर उत्तर काय मित्रांनो सस्मिता लेंका या आहेत सस्मिता लेंका मित्रांनो भारताच्या ओडिशामधील आडघड येथील वन विभागीय म्हणजे विभागीय वन अधिकारी सस्मिता लेंका यांना हा पुरस्कार जाहीर जाहीर झाला कोणता पुरस्कार मित्रांनो आशियाई पर्यावरण अंमलबजावणी पुरस्कार दोन हजार वीस हा जाहीर झालेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे सस्मिता लेंका तर चौथा प्रश्न इंद्रजाल या इंद्रजाल नामक स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रोन सुरक्षा सुरक्षा घुमट कोठे तयार करण्यात आले प्रश्न कसा आहे मित्रांनो इंद्रजाल नामक स्वदेशी बनावटीचे पहिले भारतीय ड्रोन सुरक्षा घुमट कोठे तयार करण्यात आले आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय मित्रांनो ग्रीन रोबोटिक्स ग्रीन रोबोटिक्स या हैदराबाद येथील कंपनीच्या ड्रोन डिफेन्स डोममध्ये एक हजार ते दोन हजार चौरस किलोमीटर क्षेत्राचे स्वायत्त हवाई धोक्यापासून संरक्षण करण्याची क्षमता आहे ब काय मित्रांनो या हा जो रो इंद्रजाल हा जो भारतीय बनावटीचा जो पहिला ड्रोन आहे त्याची क्षमता काय मित्रांनो एक हजार ते दोन हजार चौरस किलोमीटर क्षेत्र स्वायत्त हवाई धोक्यापासून म्हणजे स्वतःचा धोका स्वतःचं तो संरक्षण स्वतः करतो किती क्षेत्र किती दिलेलं आहे एक हजार ते दोन हजार चौरस किलोमीटर क्षेत्रापर्यंत स्वतःच्या आवाक्याच्या क्षेत्रापर्यंत तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय मित्रांनो ग्रीन रोबोटिक्स पाचवा प्रश्न सध्या चर्चेत असलेला ताल ज्वालामुखी कोणता ताल ज्वालामुखी कोणत्या देशात आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे मित्रांनो फिलिपाइन्स फिलिपाईन्समध्ये आहे फिलिपाइन्सची राजधानी काय मित्रांनो मनिला आ आणि दक्षिणेला ताल नावाचा ज्वालामुखी आहे कुठे मनिलाच्या दक्षिणेला कुठे मनिलाच्या दक्षिणेला ताल नावाचा ज्वा ज्वालामुखी आहे आणि मित्रांनो या ज्वालामुखीचा कधी झाल्या दोन हजार वीसमध्ये झालेला आहे आणि सुमारे शंभर किलोमीटर इतक्या अंतरापर्यंत अंतरावर मोठ्या प्रमाणात लावा आणि राख हवेत पसरला तसेच भूकंपाचे धक्के पण जाणवले होते तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर काय आहे फिलिपाइन्स मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपला एक लाईक खूप महत्त्वाचा आहे तर प्लीज प्लीज लाईक करा आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल वात, वा हेल्पफुल वाटायचा असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा तर पाचवा प्रश्न सॉरी सहावा प्रश्न आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केलेला टोनी क्रोस हा कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे तर याचे बरोबर उत्तर काय मित्रांनो जर्मनी तर हे आहे टोनी क्रोस हे फुटबॉलपटू आहेत आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू तर यांनी नुकतीच आपली निवृत्ती जाहीर केली जर्मनीचे प्रसिद्ध फुटबॉलपटू टोनी क्रोस यांनी युरो दोन हजार वीसमध्ये इंग्लंड कडून झालेल्या जर्मनीच्या पराभवानंतर आपल्या निवृत्तीची घोषणा केली कधी दोन हजार वीसमध्ये जे झालेला होता युरो दोन हजार वीसमध्ये इंग्लंडकडून झालेल्या पराभवामुळे त्यांनी काय निवृत्ती घोषित केलेली आहे ते कधी कोणत्या देशाचे खेळाडू आहे तर जर्मनीचे तर टोनी क्रोस दोन हजार चौदाच्या ब्राझीलमध्ये झालेल्या फिफा विश्वचषक जिंकणाऱ्या जर्मन संघाचे ते काय प्रमुख सदस्य होते तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे जर्मनी सातवा प्रश्न सातवा प्रश्न काय भारतातील पहिले जागतिक पहिले जागतिक कौशल्य केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे मित्रांनो भुवनेश्वर हे कुठे आहे ओडिशामध्ये हां मित्रांनो तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे भुवनेश्वर ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथील मांचेश्वर औद्योगिक क्षेत्रात हा कौशल्य प्रकल्प स्थापन ना। करण्यात आलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या कुठे मांचेश्वर कुठे ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथील मांचेश्वर येथे मांचेश्वर औद्योगिक क्षेत्रात हा कौशल्य प्रकल्प स्थापन करण्यात आलेला आहे या प्रकल्पाद्वारे भागीदारी आशियाई प्रकल्पाची जे भागीदारी आहे ते आशियाई बँक आशियाई विकास बँक टी टी एज्युकेशन सर्विसेस व सिंगापूर हे आहे त्यामध्ये तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे भुवनेश्वर तर आठवा प्रश्न मित्रांनो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर हा प्रश्न आपण नोट डाऊन करून घेऊ शकता आपल्याला परीक्षेला सुद्धा विचारला जाऊ शकतो तर प्रश्न कसा आहे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कोणत्या राज्याने प्राणवायु देवता पेन्शन योजना सुरू केली तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे मित्रांनो हरियाणा आपल्याला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय हरियाणा हरियाणा राज्य सरकारने मोठ्या झाडांच्या देखभालीसाठी मित्रांनो देखभालीसाठी पेन्शन योजना सुरू केलेली आहे पहा किती मोठे काम केलेले आहे यांनी पर्यावरण संरक्षणासाठी तर पेन्शन योजना सुरू केली ज्या ज्या अंतर्गत पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाचे झाडांची स सा, झाडांसाठी प्रति झाड किती अडीच हजार रुपये संबंधित व्यक्तीला देण्यात येतील तर या प्रश्नाचं आपल्याला बरोबर उत्तर काय हरियाणा सांगता येईल तर नववा प्रश्न भारतातील सर्वाधिक कुपोषित मुलांची संख्या असलेले राज्य कोणते कोणते आहे भारतातील कोणते सर्वाधिक कुपोषित मुलांचे संख्या असलेले राज्य कोणते आहे तर याचं बरोबर उत्तर काय मित्रांनो अ उत्तर प्रदेश तर केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय यानुसार नोव्हेंबर दोन हजार वीसपर्यंत किती भारतात नऊ लाख सत्तावीस हजार मुले अतिकुपोषित आहेत तर देशाची देशात सर्वाधिक कुपोषित उत्तर प्रदेश राज्यात तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार इतका मोठा आकडा आहे मित्रांनो किती तीन थी? लाख हजार सर्वाधिक तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे उत्तर प्रदेशमध्ये काय सर्वाधिक कुपोषित मुलांची संख्या आहे तर आपण दहावा प्रश्नाकडे वळूयात मित्रांनो दहावा प्रश्न काय बघा मित्रांनो जागतिक पांथळ दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय दोन फेब्रुवारीला केला जातो दोन फेब्रुवारीला इराणमधील रामसर या शहरात दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर या साली भरलेल्या पानथळ प्रदेशातील परिषदेला रामसर येथे येथे रामसर परिषद असे म्हटले जाते कोणत्या इराणमध्ये रामसर या शहरात दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर साली भरलेल्या पानथळ परिषदेला परि परिषदेला रामसर परिषद असे म्हटले जाते कधी घेतलेली होती परिषदे दोन फेब्रुवारीला आणि आपलं उत्तर काय दोन फेब्रुवारी या पर्या या परिषदेतील बैठकीत जगातील पाणथळ जागेचे संवर्धन आणि पर्यावरणपूरक वापराचा निर्णय घेण्यात आला आले सध्या जगामध्ये किती दोन हजार चारशे एक्केचाळीस रामसर स्थळे आहेत त्यात भारताची भारतातील किती आहेत बेचाळीस स्थळे स्थळे आहेत मित्रांनो किती बेचाळीस स्थळे तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे दहावा प्रश्न सॉरी अकरावा प्रश्न पंतप्रधान किसान सन्मान योजनेत खालील कोणत्या राज्याला उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे तर याचे बरोबर उत्तर काय आहे मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्राला देण्यात आलेला आहे प्रथम क्रमांक कोणता पुरस्कार आहे तो कोणते कौन्त, कोणता कोणत्या योजने अंतर्गत पंतप्रधान किसान सन्मान योजने योजनेसाठी राज्याला उत्कृष्ट अंमलबजावणी प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे कोणत्या राज्याला महाराष्ट्र राज्यात चोवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी पंतप्रधान किसान योजनेला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा पुरस्कार देण्यात आला कधी चोवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी दोन वर्ष पूर्ण झाले तर या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात प्रतिवर्षी तीन टप्प्यात मिळून सहा हजार रुपये जमा करण्यात येतात तर मित्रांनो हा होता आजचा खूप महत्वाचा टॉपचा प्रश्न परीक्षेला सुद्धा विचारला जाऊ शकतो बारावा प्रश्न हा प्रश्न पहा मित्रांनो कसा आहे ब्लू इकॉनॉमी कशाला म्हणतात ब्लू इकॉनॉमी ओके तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय सागरी अर्थव्यवस्था याला ब्लू इकॉनॉमी म्हणतात तर ब्लू इकॉनॉमी म्हणजे सागरी अर्थव्यवस्था होय ही एक बहुआयामी आणि आंतरक्षेत्रीय संकल्पना आहे यामध्ये काय मित्रांनो नैसर्गिक स्रोतासह किनारपट्टी भागा पट्टीवरील पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय व्यापार मासेमारी पर्यटन इत्यादीचा समावेश होतो तर सागरी अर्थव्यवस्था याचं उत्तर आहे मित्रांनो तेरावा प्रश्नाकडे वळूयात मित्रांनो तर दोन हजार वीसचा तेरावा प्रश्न दोन हजार वीसचा चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देण्यात आला तर याचे जर आपल्याला उत्तर येत असेल तर मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तर याचे उत्तर बरोबर सोनम वांगचूक यांना देण्यात आलेला आहे सोन, सोनम सोनम वांगचूक हे लडाख लडाख मधील एक अभियंता व शिक्षण सुधारक आहेत यांनी काय कार्य केलेलं आहे मित्रांनो पहा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या एस सी सी एम ओ कॅम्पस ची रचना रचना करण्यासाठी ते ओळखले जातात तसेच त्यांनी स्वदेशी वस्तूच्या वापरावर भर दिल्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिला कोणता पुरस्कार लोकमान्य टिळक पुरस्कार कधीचा दोन हजार वीसचा तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय सोनम वांगचूक चौदावा प्रश्न दोन हजार एकवीसचा चा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आला तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर आशा भोसले यांना देण्यात आला आशा भोसले या भारतातील ज्येष्ठ गायिका आहेत त्यांनी वीस भारतीय व बारा विदेशी भाषांमध्ये बारा हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत त्यांच्या नावे त्यांच्या नावे गिनीज वर्ल्ड ऑफ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये काय त्यांचं नाव समाविष्ट केले गेले आहे मित्रांनो कधी तर किती वीस भारतीय व बारा विदेशी भाषांमध्ये बारा हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत त्यामुळे त्यांचं नाव काय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे आशा भोसले पंधरावा प्रश्न मित्रांनो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेला आपल्याला विचारला जाऊ शकतो तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा परीक्षेच्या दृष्टिकोनाने तर प्रश्न कसा आहे ममता बाल सदन या संस्थेच्या संस्थे सॉरी पंधरावा प्रश्न काय मित्रांनो आपण रिटर्न घेऊयात ममता बाल सदन नावाची संस्था ही कोणत्या प्रसिद्ध सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीची आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे सिंधुताई सपकाळ यांची ही संस्था आहे सामाजिक कार्य करणारी संस्था आहे तर सिंधुताई सपकाळ या प्रश्नाचं बरोबर होत आहे उत्तर आहे अनाथांच्या माता म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गेल्या चाळीस वर्षापासून सामाजिक कार्य करीत आहेत त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव त्यांनी कधी एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी पुण्यातील पुरंदर तालुक्यात ममता बाल सदन ही संस्था स्थापन केली सिंधुताई सपकाळ यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल दोन हजार एकवीसचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो नोट डाऊन करा काय दोन हजार एकवीसचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला त्यांना कुणाला सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला तर हे होते आजचे आपले पंधरा प्रश्न आणि मित्रांनो तुमच्यासाठीचा मागे विचारलेला प्रश्न होता मागच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाचे आपल्याला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे होते तर प्रश्न कसा होता खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कायद्याला नुकती साठ वर्ष पूर्ण झाली कोणत्या तर हुंडावळी हुंडाबळी कायद्याला नुकतीच कधी साठ वर्ष पूर्ण झाली तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं हुंडावळी ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलं आहे त्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन तर आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न मित्रांनो खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर प्रश्न कसा आहे तुमच्यासाठीचा प्रश्न ग्लोबल करप्शन बॅरोमीटरच्या अहवालानुसार भारतात लाचखोरीचे प्रमाण किती टक्के आहे तर याचे उत्तर आपल्याला काय मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे तर मित्रांनो याचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे तरी ज्या विद्यार्थ्यांचे उत्तर येतील त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले जाईल तर मित्रांनो आपण या प्रश्नाचे उत्तर नक्की द्या आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपली प्रतिक्रिया प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटत असेल आणि खूप महत्त्वाचं जर वाटत असेल तर प्लीज आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असलेले विद्यार्थी असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा चॅनल सजेस्ट करा नमस्कार